काही हवंय ते Zee5 ऍप वर पहा. Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मामा म्हणाले मुलगी बघायला जाऊ म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. मुली पाहिल्या आम्ही, पाहिल्या आणि काही आवडलं नाही म्हणून निघालो होतो. आणि निघाल्यानंतर म्हणजी एक ही गाडीत बसली होती. ऍक्च्युअली मी तिथे पार्किंग होतं, कार पार्क केल्या होत्या. तर मी आणि माझी बहिणी वगैरे आम्ही कार मध्ये बसलो होतो आणि मी ड्रायव्हिंग सीट वर बसून जस्ट ऍक्टिंग करत होते. हिमेश रेशमियाच्या गाण्यावर आपलं स्टेअरिंग हलवत होते. कुठलं गाणं होतं? झलक दिखला जा म्हणून. नागपुरातलं एकही एक्झिबिशन सोडत नाही, सोडत नाही. हो ना, म्हणजे एक्झिबिशन वाले सुद्धा तुम्ही आहात का बघतात आणि बरोबर आहे ना सर, ते लावतातच त्याच्यासाठी. तुमचं काय म्हणणं आहे? शॉपिंग कमी करा, कमी करावं. हा, मी खूप आनंदी राहील. हो ना, ते नाही होणार यांच्यासाठी, ते नाही करणार कमी. मग ते दुःखीच आवडतात का? पूछू तुझे एक बार हो, तू ही ये मुझको बता दे. चाहू मैं आना. नाही, ऍक्च्युली मला आवडलाच होता तो, पण थोडा भाव खाल्ला म्हटलं थांबा जरा. आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, देविका माझी मैत्रीण आहे, तिला विचारलं हो म्हणू की नाही. त्याच्यात अभ्यास आहे का? तुमच्या दोघांमध्ये जास्त डेअरिंगबाज कोण आहे? डेअरिंगबाज हीच आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी पटकन अग्रेसिव्हली भांडायचं असेल किंवा वाद, पहिला नंबर आहे. पहिला नंबर, पहिला नंबर, पहिला नंबर. वहिनी काय आहे? पण तुम्ही दोघे रिक्षाने चाललाय आणि कधीतरी त्या रिक्षावाल्यावर वाजले असं झालंय कधी? हा, किती वेळा झाले. हीच पैसे पण देत नाही. मग पूछू तुझे एक बार हो, तू ही ये मुझको बता दे. चाहू मैं आना. नाही, ऍक्च्युली मला आवडलाच होता तो, पण थोडा भाव खाल्ला म्हटलं थांबा जरा. आणि मी माझ्या मैत्रिणीला विचारलं, देविका माझी मैत्रीण आहे, तिला विचारलं हो म्हणू की नाही. त्याच्यात अभ्यास आहे का? बरं, हे जे सगळेजण तुमच्यासाठी आलेले, या सगळ्या मिळून तुम्हाला बक्षीस मिळवून देतील असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्की देतील ना. नक्की? त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटतं कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हो. हां, हो. चला, मग आता एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ती जी उशी आहे ती हळूहळू पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार आहे. ते आव्हान जर पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. आता मला बघायचं आहे ह्यांच्यापैकी कोण बक्षीस मिळणार. गुंजाली. 30 सेकंदामध्ये 5 फुगे फुगवायचे तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आता. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठी कडून ही भेट असतो तुम्हाला. म्युझिक संजना, 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 संजना. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करा. त्या दोघी करतील जवळ बसलेल्या. एकदम एकदम कोणाकडे शिकता डान्स? नाही कोणाकडे, त्यांच्याकडे. मी का थांबवलं माहितीये का? तुम्ही असं करताना ना डान्स राहिला असता बाजूला 5-4 लोकांच्या डोळ्यात बोट गेली, कारण त्यांनी इतका छान नाच केला
आणि तुमच्या त्या मुद्रा सुरू झाल्या ना ते 500 म्हणजे दोघींनाही झी मराठी कडून ही भेटवस म्युझिक. तीस सेकंदामध्ये तीन उशांना कवर घालायची. उशी येते येते तुमची वेळ सुरू होते आता. नीट 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 घाला हो. दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन पावणे दोन दीड सवा अभिनंदन अभिनंदन. ज्या दिवशी मला भेटायचं होतं राहुलला त्याच्या आदल्या त्या सकाळी 5 वाजता तो माझ्या स्वप्नात आला. हो न बघितला. हो आणि धक्का असा बसला ज्यावेळेस मी ह्याला भेटायला गेले तर लिटरली माझ्या पायाखालची जमीन सरकली की हाच तो व्यक्ती ज्याने सांगितलं होतं की मी तुझ्या लाईफमध्ये कधी हात सोडणार नाही. वटपौर्णिमेचा हा भाग आहे तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली वगैरे राहत होता. अजिबात नाही. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. फौजीच्या बायकोने फौजीशी संसार करायचं शिवधनुष्य पेललं ना आता तुला माघार घेता येणार नाही. अगं जन्मभराचा वास आहे तुला पाहिजे तेव्हा बाहेर नाही पाडता येणार. ह्या अख्ख्या गावात ही ताकद फक्त तुझ्यात आहे. आता हरवा नको. माहिती का नानीजी आल्या होत्या भारी कौतुक करत त्या गुरुच. गुरुनाथने आज नानाजींना भाजी आणायला मदत केली. त्यांच्या नाती सोबत तो सांगी सोबत खेळला. बदलून गेलाय बर गुरु. हे नानाजींकडे काय जातायत महाजनी काकांकडे काय जातायत मुद्दाम काहीतरी करतात. रेवतीनं सांगितलंय तसं यांची परीक्षा घ्यावीच लागेल. हाय सर. माय नेम इज शनया. शनया सबने. मुलगी वेडी झाली आणि हसते गुरु. अरे काय सॉलिड प्लॅन केला. प्लान तुला माहितीये का गॅरी समोर पहिल्यांदा ही अशीच गेली होती ना. अरे हो पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. ही गॅरीला भेटणार कुठे. कुठे म्हणजे त्याच्या घरी. शनायाचा फोटो. मी नक्कीच राधिकाने केलंय. कदाचित मी कसा रिॲक्ट होतो हे बघायला. काय झाला काय झालं कळत नाही. पण आज काय हालचालच नाही तिची. मी ना नाथाक सांगून सोनिक बोलवते. काय वाटत गो बाय. माका वाटत वार गळ्याभोवती इलेली वार फिरता. पण नेमका काय हा ताच कळणार आहे. अमवा सकाळी तसा दिसणार नाही. आता घुटमळायचं नाही निघायचं टाकोटाक. कारण राणी साहेबांच्या नजरेत झालेला फरक मला दिसलाय. काही गडबड तर होणार नाही ना. ती होऊ नये म्हणून तरी धावपळ. आता वेळ घालवायचा नाही. चला पैगाम आ गया है. पैगाम भाईजान का पैगाम. वो काफिर संभा से बगावत करने को तैयार है. दक्खन जीतकर वो आपके कदमों में पेश करेंगे. आई साहेबांची इच्छा होती की त्यांच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हावी म्हणून. आणि तू विनयाने त्यांना नकार दिलास. मला खूप कौतुक वाटत. पण आता मी माझा निर्णय बदलायचा ठरवलाय. म्हणजे म्हणजे मी आई साहेबांच्या प्रॉपर्टीची सगळी जबाबदारी घ्यायला तयार. राणाजींच्या नकळत त्यांच्या मनात काय चालू आहे हे ते डॉक्टर शोधून काढणार.
तुमच्या मनात काय आहे ते काढण्यासाठी रेणून आणि जाऊबाईंनी डॉक्टर आणला होता ना ते डॉक्टरचा अभ्यास म्हणून अहो कसलं काय डॉक्टरचा अभ्यास उलट जाऊबाई तुमचा अभ्यास करायला राणा भाऊजी ते मी फॉर्म भरून दिलं ना व त्यावरनं काय काय कळलं तुम्हाला तुम्ही कुणाला तरी शब्द दिलाय आणि त्यात तुम्ही अडकलाय तुम्हाला तुमच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतात